मित्रांनो नमस्कार, मी राहुल जगताप, मराठी गाडी बाजार यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं परत एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण परत एकदा सेकंड हँड कमर्शियल गाड्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे हरिओम मोटर्समध्ये सिक औरंगाबाद रोडवरती. मित्रांनो, आज आपण परत एकदा छोट्या गाडीपासून तर मोठ्या गाडीपर्यंत, लो सेगमेंटपासून तर हाय सेगमेंटपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाड्या पाहणार आहोत हरिओम मोटर्समध्ये. तर मित्रांनो, हरिओम मोटर्समधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत नेहमीप्रमाणे आकाश सर. आकाश सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. राहुल सर नमस्कार. तर आकाश सर, गेल्या व्हिडिओचा आपण ॲक्च्युली आपला तिसरा चौथा व्हिडिओ आहे. बरोबर. लास्ट व्हिडिओचा रिस्पॉन्स कसा होता, आपल्या प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा होता? अप्रतिम असा रिस्पॉन्स होता कस्टमरांचा कंटिन्युअसली. म्हणजे साधारण दिवसभरातून 100 ते 150 कॉल हे मला येतच असतात यूट्यूबवरून. तो म्हणजे फोन स्पेशल आहे त्यांच्यासाठी. ओके. तो एक कॉल येतच असतं, म्हणजे भयानक रिस्पॉन्स आहे. आणि दालनात पण आपल्या बऱ्या प्रकारे कस्टमर येऊ राहिले यूट्यूबमार्फत, महाराष्ट्राच्या बाहेरून वगैरे. आज देखील तुमच्या समोर नागपूरवरून कस्टमर आलो. बरोबर. एकदम म्हणजे चांगलाच प्रतिसाद आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि तुमचे सहकार्य आहे, आपल्या मराठी गाडी बाजारचे सहकार्य आहे, त्यामुळेच हे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचू राहिलो. हरिओम हे कानाकोपऱ्यात पोहोचू राहिलो. ओके. पूर्ण सहकार्य ऍक्च्युली आपल्या प्रेक्षकांचं आहे. महाराष्ट्रातले प्रेक्षक पाहते आयडो, प्रेक्षकांचं पूर्णपणे ऍक्च्युली माईबाप जे आहेत आपले ते पूर्णपणे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना तुमचे परत एकदा मनापासून हार्दिक मी धन्यवाद करतो की तुम्ही असंच प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्या, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आकाश सर, आपलं एकदा ना हा मॉल कुठे आहे हरिओम मोटर्स, जे नवीन प्रेक्षक पाहत आहे. बरोबर बरोबर. त्यांना ॲक्च्युली माहिती नाही. ओके. तर हा मॉल कुठे आहे हरिओम मोटर्स नाशिकमध्ये कुठे आहे, आणि आपली लोनची प्रोसेस कशी आहे आणि आरटीओची प्रोसेस कशी आहे, जे प्रेक्षकांना नवीन माहिती नाही त्यांना पण कळेल एकदा, आणि ज्यांना माहिती आहे त्यांना पण एकदा परत एकदा कळेल. एक शॉर्टमध्ये सांगा फक्त. आपलं हरिओम मोटर्स नावानी कार मॉल आहे. हरिओम मोटर्स हे औरंगाबाद रोड हायवे, प्रॉपर नाशिकमध्ये आल्यावर औरंगाबाद रोड हायवे आहे. हायवेला आल्यावर इंदू लॉन्स म्हणून प्रशस्त लॉन्स आहे. इंदू लॉन्सच्या बाजूलाच आपलं हरिओम मोटर्स नावाने दालन आहे. ओके. हरिओम मोटर्सचे आमचे संचालक किरण पिंटू शेठ पवार, आमचे मामाश्री, आज कामानिमित्त थोडं बाहेर गेलेले आहे. आमचे मामाश्री 23 वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत आहे. लासलगाव निफाड, लासलगाव निफाड तालुक्यात लासलगाव हे कांद्याचं प्रसिद्ध गाव आहे. तिथं आपलं 23 वर्षांपासून दुकान होते आणि आता ते आपण नाशिकमध्ये चालू केलेलं आहे. ओके. लोनची प्रोसेस जी तुम्ही विचारली, लोनची प्रोसेस जी आपण गाड्या दिल्यावर करणार, तर प्रत्येक गाड्यांना हे फायनान्स कंपनीची ग्रीड असती, तरी आपण जास्तीत जास्त लोन करून देण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये जास्तीत जास्त लोन करून देणार. कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये. कमीत कमी. ओके. आणि परत आरटीओचे ट्रान्सफर वगैरे. आरटीओ आपण गाडी देताना पासिंग, जे कमर्शियल व्हेकलला फिटनेस असतं दर 2 वर्षांनी. ओके. फिटनेस, त्यानंतरून गाडीला इन्शुरन्स असतो, इन्शुरन्स, PUC. आणि समजा मुंबई ते नाशिकची NOC किंवा नाशिक ते नागपूरची NOC, ही जर का गाड्याचा खर्च असेल तर आम्ही पूर्णपणे करून देऊ. फक्त तुम्हाला ट्रान्सफरचा जो आहे तो खर्च करावा लागणार. बाकी ऑल डॉक्युमेंट्स तुमच्या नावावर 50% आम्ही गाडी 50%पर्यंत प्रोसेस आम्ही पूर्ण करू. तर आकाश सर, ॲक्च्युली आपण आपल्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ बनवतो, प्रत्येक व्हिडिओ बनवतो आपण. बरोबर. पण आपल्या हरिओम मोटर्समधून आपल्या प्रेक्षकांसाठी, प्रेक्षकांनी सबस्क्रायबरनी फोन केला, जर सबस्क्राईब केलं आपल्या प्रेक्षकांनी, त्यांनी फोन केला सर ही गाडी लागते आम्हाला, पाहायला आले गाडी. ओके. गाडी आवडली त्यांना, व्यवहारात बसल्यानंतर आपल्या प्रेक्षकांसाठी डिस्काउंट महत्त्वाचं, म्हणजे प्रत्येकाला ती एक अपेक्षा असते. मला पण अपेक्षा आहे ॲक्च्युली, मी कुठली गोष्ट घ्यायला गेलो डिस्काउंट भेटला पाहिजे. तर मला पण असं वाटतं की मला एक स्पेशल असं काहीतरी डिस्काउंट भेटला पाहिजे. बरोबर. तर आपल्या प्रेक्षकांसाठी असं काही डिस्काउंट, प्रेक्षकांसारखेसाठी डिस्काउंट आपण जे यूट्यूबमार्फत किंवा आपल्या मराठी गाडी बाजारमार्फत जे पण कस्टमर्स आपल्यातर्फे येणार आहे आपण त्यांना वाटेल, म्हणजे जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करून डिस्काउंट व्यवहारात एकदम चांगल्या प्रकारे व्यवहार घडून देऊ. डिस्काउंट पाहिजे तेवढा डिस्काउंट करून देण्याचा प्रयत्न करू. ओके. फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे प्रेक्षकांना, तुम्ही फक्त सांगितलं पाहिजे की आम्ही तुमचं चॅनल पाहून आलो, तुमचा व्हिडिओ पाहून आलो. नक्कीच आकाश सर तुम्हाला हरिओम मोटर्समधून तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आकाश सर, वेळ न घालवता आपण गाड्यांना सुरुवात करू. येस येस. तर आजची आपली पहिली गाडी कुठली आहे? पहिली गाडी जी आहे ती बोलेरो पिकअप आहे. 2016 मॉडेल आहे. MH48AG2965 हा तिचा नंबर आहे. 2016 मॉडेल. ट्रॉली नवीन आहे गाडीची. गाडीला नवीन बॉडी नवीन बांधलेली आहे. 4 टायर गाडीचे बटन आहे. गाडीची ऑफर आपण साधारण सांगतो 6,40,000 रुपये. त्यात आपण इन्शुरन्स, पासिंग सगळं ऑल पेपर क्लिअर करून देणार आणि व्यवहारात बसल्यावर निगोशिएबल करणार. तिला 35,000 आता फ्रेश नवीन बॉडी बांधलेली. म्हणजे जे पण आता गाडी घेणार आहे ते पहिली वस्तू तिच्यात टाकतील बॉडी बांधल्यानंतर. अशी गाडी आहे. ओके. तर मित्रांनो, सटाणा बॉडी आपण तिला बांधलेली. सटाणा बॉडी बांधली जी की फेमस आहे पूर्ण महाराष्ट्र. बरं. पूर्ण महाराष्ट्रात सटाणा बॉडी फेमस. मित्रांनो, कंडिशन पाहिले असताना छान कंडिशनमध्ये गाडी आहे आणि आत्ताच सर ती सटाणा बॉडी बांधलेली आहे. तर ही गाडी तुम्हाला आणि याच्यामध्ये सुद्धा प्राईजमध्ये निगोशिएशन होणार आहे. तर ही गाडी तुम्हाला हरिओम मोटर्स नाशिकमध्ये मिळणार आहे. तर सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी ही बोलेरो पिकअप 2018 मॉडेल आहे. ते
तिला पण सेम नवीन ट्रॉली टाकलेली आहे, आपण नवीन बॉडी बांधलेली आहे, चारी टायर गाडीचे बटन आहे. गाडीची ऑफर आपण साधारण सांगतोय 7,40,000 रुपये, त्यात आपण व्यवहारात बसल्यावर डॉक्युमेंट सगळे क्लिअर देणार कमी जास्त करून. ओके, कुठल्या इयरची गाडी म्हटली? 2018 ची. आता बोलेरो पिकअपची किंमत जी आहे ती 10,00,000 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे. ती BS6 गाडी फुल इलेक्ट्रॉनिक, ही BS4 मध्ये व्हेरियंट आहे. ओके, आणि तिला 10,00,000 रुपयाला घेऊन परत आपल्याला 50,000-1,000 रुपये खर्च करावा लागतो बॉडी. 10,50,000 रुपयाच्या आसपास गणित निघून गेलेलं बोलेरो पिकअप आहे. ओके, आपण ऑफर देतो 7,40,000, यात पण व्यवस्थित निगोशिएबल करून देणार. लोन करायचा प्रयत्न केला आपण तर 6,00,000 रुपयापर्यंत त्याच्यावर फायनान्स होऊन जाणार. 6-6.5 लाख रुपये फायनान्स होऊन जाते. 6.5 लाख पेपर डिपेंड. हा, लागते 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल. डाऊन पेमेंट मध्ये पिकअपचं काम होऊन जाईल. मोठे पिकअप, तर मोठे पिकअप एबी पिकअप पाहिले असं मी तर छान कंडिशन मध्ये 2018 पिकअप दिली आहे. जर सरांनी सांगितलं की 6-6 लाख रुपये त्याच्यावरती लोन होणार आहे. 6-6 लाख रुपये लोन होणार. कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे हरिओम मोटर्स मधून. मित्रांनो, आता सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती टाटा एस गोल्ड मॉडेल आहे, 2020 गाडी आहे. नासिक नंबर जो काय आपला लोकल नंबर आहे MH15, त्यामुळं 2020 गाडी 35,000 किलोमीटर चाललेली आहे. कंपनी ट्रॉलीलाच आहे, अजून बॉडी वगैरे काहीच बांधलेली नाही, म्हणजे जास्त यूजच केलेला नाही गाडीचा. गाडीची ऑफर आपण सांगतोय 4,25,000 रुपये, त्यात आपण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करून देणार. तिची किंमत आता डिझेल व्हेरियंटची 6,01,000 रुपये ऑन रोड चालू आहे. शोरूम डिझेल व्हेरियंट टाटा एस गोल्ड शोरूम ऑन रोड, ऑन रोड 6,00,000 रुपयाला नवी गाडी ऑन रोड ऑफर आपण 4,40,000, त्यात पण एकदम व्यवस्थित कस्टमरांना पाहिजे त्या म्हणजे डिस्काउंटमध्ये आपण गाडी करून देऊ व्यवस्थित. ओके, तर मित्रांनो 2020 नासिक नंबरमध्ये छोटा हत्ती मित्रांनो पाहिला असून तुम्ही नवी गाडी. नाशिकचे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत असतील, नाशिकच्या आजूबाजूचे प्रेक्षक पाहत असतील, त्यांना नाशिकमध्ये नंबरची गाडी पाहिजे असेल तर, आणि कंपनी बॉडीमध्येच आहे ॲक्च्युली, अजून बॉडी पण बांधलेली नाही, विदाऊट बॉडी आहे. तर ही गाडी तुम्हाला हरिओम मोटर्समध्ये मिळणार आहे. ऑफर जी सांगितली 4,25,000 ऑफर, त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएशन होणार आहे. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी टाटा एसच आहे, 2018 गाडी. तिला कंटेनर बॉडी आहे, हायटेक बॉडी तिला म्हणता. त्या गाडीची ऑफर आपण सांगतोय 3,25,000 रुपये, त्यात पण आपण व्यवस्थितपणे कस्टमरला करून. MH41 लोकल नंबर आहे, मालेगाव पासिंगमध्ये. ओके, नाशिक नंबरच गाडी आहे. कुठल्या इयरची गाडी ती? 2018 2018 अच्छा, तर 3,25,000 रुपये ऑफर आहे. 3,25,000 रुपयाची ऑफर. तर मित्रांनो बॉडी फुल बॉडी बांधलेली गाडी, छोटा हत्ती आहे, चारी टायर बटन आहे. हो, चारी टायर पण नवीन आहे. तर आधीची जी पाहिली आपण तिला विदाउट बॉडी होती 2020 होती, ही 2018 ऑफर 3,25,000 रुपये दिलेले मित्रांनो. त्या 3,25,000 रुपयामध्ये सुद्धा प्राइस कमी होणार आहे. ही गाडी तुम्हाला हरिओम मोटर्समध्ये मिळणार आहे. तर सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती महिंद्रा सुप्रा आहे, जिला लाकडी बॉडी जी सटाना बॉडी आहे ती बांधलेली आहे. 2018 व्हेरियंट आहे. ओके, ही मॅक्सी ट्रक आहे, 5 गिअरवाली गाडीची म्हणता. हिला 7 फुटीची ट्रॉली येते. ओके, हिची ऑफर आपण सांगतो 3,90,000 रुपये, यात पण आपण व्यवस्थित निगोशिएबल. 2018 सुप्रा मॅक्सी ट्रक. ओके, तर याच्यामध्ये काही वेट लोड क्षमता जास्त आहे का ऑदर पेक्षा? हा, मॅक्सी ट्रकला 1100 किलोची कॅपॅसिटी दिली. 1100 किलोची HP मध्ये वाढ आहे तिच्या. ओके, मतलब हॉर्स पॉवर चांगली, कॅपॅसिटी जास्त आहे त्याची, लोडिंग कॅपॅसिटी. तर सुप्रा आहे महिंद्राची मित्रांनो. खूप जणांचे कमेंट येतात आणि इंस्टाग्रामवरती पण मेसेज येतात की सर महिंद्रा जितो आहे का सुप्रो आहे का, तर डिमांड असते. तर हे तुम्हाला मिळणार आहे हरिओम मोटर्स नाशिकमध्ये. नक्की सरांना कॉल करा, सरांचा डिस्प्लेवरती नंबर दिला आहे. नक्की ऑफिस टाईम जो आहे मित्रांनो 10-6 आहे, ऑफिस टाईममध्येच कॉल करा जेणेकरून तुम्हाला चांगला रिप्लाय मिळेल. तर आकाश सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती टाटा इंट्रा V20 मॉडेल आहे, 2019 डिसेंबरची गाडी आहे. ओके, गाडी चालली फक्त 27,000 किलोमीटर. गाडीची स्टेपनी पण अनयूज आहे. गाडीला जे म्हणजे ॲडिशनल जो त्यांनी बॉडीमध्ये जो खर्च केलेला आहे, इन्सुलेटेड बॉडी पूर्ण. इन्सुलेटेड बॉडी म्हणजे ज्यांना कोल्ड स्टोरेजचं काम आहे, त्यांना फ्रूट्स फूड आईस्क्रीम वगैरे याच्या निगडीत जे काम आहे, म्हणजे कोल्डच राहिली पाहिजे, वस्तूमध्ये गार ठेवली तर गारच राहिली पाहिजे, त्याचं ज्यांचं काम आहे, त्यांच्या कामाची गाडी खूप. त्याच्यावर कमीत कमी 80-90,000 रुपये खर्च करायला बॉडीवर. कोल्ड स्टोरेज गाडी बनवलेली पूर्ण. गाडीची स्टेपनी पण अनयूज आहे. गाडीची ऑफर आपण सांगतोय 5,25,000 रुपये. गाडीची डॉक्युमेंट इन्शुरन्स पासिंग सगळं क्लिअर करून देणार. व्यवहारात बसल्यावर आपण व्यवस्थित असं करून देणार. ओके, कुठल्या इयरची गाडी? 19 डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट विचची गाडी. 10 दिवसांचा फरक आहे फक्त 20 ला. ओके, तर 19 डिसेंबर फक्त 10 दिवसाचा फरक आहे 2020 साठी 2020 मानू आपण गाडी. तर पूर्णपणे कोल्ड स्टोरेज गाडी मित्रांनो टाटा इंट्रा, इन्सुलेटेड बॉडी आहे. ऍक्च्युली सरांनी सांगितलं की बॉडीवर खर्चच 80-90,000 रुपयाचा खर्चच केलेला बॉडी. जे पण कोणी कमर्शियल बिझनेस करताय कोल्ड स्टोरेजचा, ऍक्च्युली फ्रूटचा करताय, ट्रान्सपोर्टचा करताय, तर त्यांना आणि क्यू क्या फिशचा पण जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी पण गाडी युजफुल आहे. गाडी फिशच्या कामासाठी पण. ओके, तर ही गाडी तुम्हाला हरिओम मोटर्समध्ये मिळणार आहे. ऑफर जी सांगितली ऑफरमध्ये निगोशिएशन होणार आहे, ऑफर पण कमी होणार आहे. तर सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती बोलेरो प्लस आहे, जिला 9 सीटर म्हणजे RTO पासिंग 9 सीटांची असते.
बोलेरो प्लस 2013 वेरियंट आहे। ही गाडी कंपनीत आहे ना स्टाफ्स मेंबरला फक्त पॉइंट्स वरून आणणे कंपनीत आणि सोडण्यासाठी गाडी वापरली, पिकअप ड्रॉप साठी, पिक अँड ड्रॉप साठी गाडी वापरली, म्हणजे जास्त रफ यूज नाही झालेला आहे। बरोबर आहे। गाडी 72,000 किलोमीटर चाललेली आहे, सिंगल ओनर इन्शुरन्स फुल आहे गाडीचा। 13 पण डिसेंबर महिन्यातली गाडी, गाडीची ऑफर आपण सांगतोय 25,00,000 रुपये, व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करून देणार। एकदम एक नंबर गाडी, सीट कुशन्स, मॅटिंग वगैरे एकदम नवीन ॲक्सेसरी सगळ्या लावलेल्या गाडीला आता व्हाईट कलरमध्ये। मी व्हाईट कलरमध्ये गाडी 7-seater म्हणता येणार नाही ॲक्च्युली, त्याच्यात 8 ते 10 लोक बसतील। 9-seater नाही, ॲक्टिव पासिंग 9-seater, पण बसणारे 12 ते 15 जण सुद्धा बसतात गाडी, कारण ट्रॅव्हलिंगसाठी सुरुवातीला एकदम ह्याच गाड्या खूप चालत आणि हेवी गाडी, हेवी बनवलेली गाडी, मस्त गाडी, 10-11-12 साली खूप ह्याच गाड्या चालत होत्या ट्रॅव्हलिंगसाठी, टुरिस्टसाठी सुद्धा। टुरिस्ट ॲक्च्युली एक नंबर गाडी असेल, एक नंबर आणि महिंद्राची गाडी बोलेरो आहे म्हटलं, मेंटेनन्स तर झिरो आहे गाडीला, झिरो मेंटेनन्स, छान गाडी दिलेली। मित्रांनो, ही गाडी सुद्धा तुम्हाला हरिओम मोटर्समध्ये मिळणार आहे खास आपल्या प्रेक्षकांसाठी। तर सर, आपण पुढची गाडी कुठली, पुढची गाडी जी आहे ती बोलेरो कॅम्पर आहे, 2017 मॉडेल आहे, लाईफस्टाईल गोल्ड। गाडीची ऑफर आपण सांगतोय 6,11,000 रुपये, गाडीचे डॉक्युमेंट सगळे आपण क्लिअर देणार आणि व्यवहारात बसलं कमी जास्त। लाईफस्टाईल ब्राऊन कलरमध्ये गाडी, एकदम सुंदर गाडी। कुठल्या इयरची गाडी सर? 2017 6,11,000 ऑफर। तर कंडिशन पाहिले असं ब्राऊन कलरमध्ये, ॲक्च्युली चॉकलेट कलर आहे ॲक्च्युली। तर ही गाडी तुम्हाला मिळणार हरो मोटर्समध्ये। सरांकडे कॅम्परचा पण खूप स्टॉक आहे मित्रांनो, पुढे पाहणार आहोत, 3 ते 4 कॅम्पर पाहणार होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण, आणि 3 ते 4 कॅम्पर अजूनसुद्धा बाहेर ॲक्च्युली आहेत, त्यांच्या बाहेरच्या एच मॉलवरती त्या पण आहेत मित्रांनो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 ते 4 घेणार आहेत। सर, आपली पुढची कॅम्पर कुठली? पुढची कॅम्पर ही 2014 एकदम एक्सिलंट कंडिशनमध्ये गाडी आहे, खूप कमी वापर झालेला गाडीचा, एकदम म्हणजे ब्रशचा साधा असा टचअपसुद्धा नाही गाडीवर। गाडी 2 टायर आता फ्रेश नवे टाकलेला आहे। गाडीची ऑफर आपण सांगतो 25,00,000 रुपये, ऑल डॉक्युमेंट्स एक क्लिअर देणार, 14 वेरियंट आहे, पण गाडी एकदम सुपर क्लास आहे गाडीत आणि व्यवस्थित करून देणार। AC, पॉवर स्टेअरिंग, 5 जण आरामात बसू शकता, प्लस कार्गो बॉक्स पण भेटणार तुम्हाला त्याच्यात वापरायला। ओके, तर मित्रांनो, ही पण कॅम्पर आहे 2014 25,00,000 रुपये ऑफर दिली, ऑफर निगोशिएशन होणार आहे ब्राऊन कलरमध्ये। दोन कलरचे तुम्हाला साधारण 4-4,00,000 रुपये फंडिंग होऊन जाणार त्याच्या याच्यावरती, 4-4,00,000 रुपये फायनान्स होऊन जाईल 14 गाडी। ओके, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कस्टमरला लाख रुपयात आपल्या व्यवहारात जो काही आपली डील होणार त्याच्यात डाऊन पेमेंट अपेक्षा करतो की लाखाच्या आताच डाऊन पेमेंट कस्टमरला लागू। येस। तर हे पण मित्रांनो तुमच्यासाठी आहे हरिओम मोटर्समध्ये नाशिक इथे, तर नक्की सरांना कॉल करा। सर, आपली पुढची कॅम्पर, पुढची कॅम्पर जी आहे ती 2012 गाडी आहे, लाईफस्टाईलच मॉडेल आहे, AC पॉवर स्टेअरिंग गाडी आहे। गाडीची ऑफर आपण सांगतोय 3,75,000 रुपये, इन्शुरन्स, पासिंग सर्व नवीन करून देणार, 2 टायर तिला पण नवे टाकलेले आत्ता, म्हणजे नवे फ्रेश नवे टायर टाकलेले, व्यवहारात कमी जास्त करून देणार। तर मित्रांनो, हे पण कॅम्पर 2012 आधी पाहिली आपण, 2017, 2014 आणि आता ही आहे 2012, तशी जशी इयर कमी होत गेले तसं तशी प्राईस पण कमी होत गेलेली ऑफर प्राईस। तर ह्या प्राईजमध्ये निगोशिएशन होणार आहे मित्रांनो। मल्टीपर्पज गाडी मित्रांनो, तुम्ही घरगुती पण यूज करू शकता आणि छोटा शेतकरी यूज करू शकतो, बिझनेसमॅन यूज करू शकतो, कमर्शियल छोटा व्यापारी सुद्धा करू शकता, कॉन्ट्रॅक्टर यूज करू शकता, एकदम मल्टीपर्पज गाडी। काहींना फक्त डिझेल वाहतुकीसाठी सुद्धा गाडी लागते, ते पण यूज करू शकता, ट्रॅक्टर वाले पण यांना यूज करू शकता, JCP वाले पण यूज करू शकता। तर छान गाडी मित्रांनो कॅम्पर, यूज नक्की सरांना कॉल करा। सर, आपण पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस आहे, 2014 गाडी आहे, DI टर्बो गाडी आहे, पंपावाली गाडी, तिला फ्रेश नवीन ट्रॉली टाकलेली आहे आता, ॲक्च्युली त्याच्यावर पॅक बॉडी होती, पॅक बॉडी उतरून घेतली आणि त्याच्यावर फ्रेश ट्रॉली, फ्रेश नवीन बॉडी, सटाना बॉडी, ओके, आत्ता नवीन बांधलेले 4 टायर, गाडीचे कडक आहे, पासिंग इन्शुरन्स नवीन करून देणार, 24,00,000 रुपये आपण ऑफर सांगतो, त्यात पण बसल्यावर कमी जास्त करून देणार। मॅक्सी ट्रक 2014 फंडिंग होऊन जाईल, फायनान्स होऊन जाईल, 3 लाख फायनान्स होईल। आकाश, सर, आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस आहे, 2015 गाडी, बॅक बॉडीमध्ये गाडी, गाडीची डॉक्युमेंट सगळी क्लिअर देणार आपण, गाडीची ऑफर आपण सांगतोय 4,50,000 रुपये, व्यवहारात बसल्यावर आपण कमी जास्त 4,50,000 रुपये। मॅक्सी ट्रक आहे, हो, बॅक बॉडी मॅक्सी ट्रक प्लस, 8 फुटी ट्रॉली तिला, 8 फुटी, आणि आधीच्या गाडीची किती फुटी होती? 7 फुटी, ती मॅक्सी ट्रक आहे ओनली, ती मॅक्सी आणि प्लस आहे, प्लस मॅक्सी ट्रक 4,50,000, 2015 गाडी, 2015। तर पॅक बॉडीमध्ये येणार, पॅक बॉडीमध्ये, तर कंडिशन पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, छान कंडिशन 2015 मॅक्सी ट्रक प्लस आहे, 8 फुट ट्रॉलीमध्ये येणार आहे। सर, आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती 2017 बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस आहे, गाडी छान कंडिशनमध्ये, एकदम गाडीचे टायर, गाडीचं मशीन एकदम जिनियन चाललेली, 71,000 किलोमीटर चाललेली गाडी। गाडीची ऑफर आपण सांगतोय 5,30,000 रुपयाची, गाडीचे डॉक्युमेंट्स सर्व क्लिअर करून देणार, ओके, आणि व्यवहारात बसल्यावर एकदम व्यवस्थित करून देणार, ओके। ही पण आणि पॅक बॉडी की ओपन बॉडीची? पॅक बॉडीमध्ये गाडी पाहिल्या असं मित्रांनो, छान कंडिशनमध्ये दिली आहे, निगोशिएशन होणार आहे जसं व्यवहारात बसल्यानंतर सरांनी सांगितलं आहे।
सर आली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती बोलेरो मॅक्स ट्रक प्लसच आहे, 2016 व्हेरियंट आहे ते. ओके. गाडी पॅक बॉडी मध्येच आहे, म्हणजे ज्यांचं कंपनीचं काम आहे इंडस्ट्रियल वगैरे, म्हणजे कुरिअरची सेवा आहे किंवा काही पण, पॅक बॉडीच गाडी लागते त्यांना. व्हॉल्यूम जास्त आणि कॅपॅसिटी कमी त्यांच्यासाठी कामाची गाडी. बरोबर. मस्त गाडीची बॉडी बांधलेली आहे. गाडीची ऑफर आपण सांगतो 4,90,000 रुपये, डॉक्युमेंट्स ऑल क्लिअर भेटणार गाडीचे, व्यवहारात कमी जास्त करून. ओके. तर हे पण पॅक बॉडीमध्ये, ज्यांना कोणाला माल वाहतो कुरिअरसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी गाडी पाहिजे असेल ॲक्च्युली. बरोबर. आजसुद्धा खूप जण आहेत की नाशिक ते सुरत, नाशिक ते अहमदाबाद किंवा पुणे ते सुरत, बँगलोर वगैरे हे ट्रान्सपोर्ट करतात, त्यांना ही गाडी उपयोगी आहे. जेणेकरून कसं आहे सर, अर्ध्या रात्री कुठं गाडी थांबली, गाडीत माल आहे समजा त्यांनी भरलेला, गाडी लॉक करून दिली मागून डब्बा, माणूस निर्धास्त झोपू शकतो. ओपन गाडी राहिली तर त्यांना दागदुख राहील का गाडीतून काय चोरी जातं काय जातं. कारण की आज आपण पाहतो व्हिडिओ पण येतात, व्हायरल होता व्हिडिओ घाटामध्ये ऍक्च्युली. बरोबर. चोरी वगैरे होता रस्त्यांनी पण आपण पाहिलेले खूप सारे व्हिडिओ आलेले. तर छान गाडी मित्रांनो, ही गाडी तुम्हाला हरिओम मोटर्समध्ये मिळणार आहे. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी थोडी स्पेशल आहे, थ्री व्हीलर आहे. थ्री व्हीलरसाठी माझ्याकडे बरेच फोन येत होते यूट्यूब मार्फतच आपल्या इथे. ओके. बऱ्याच म्हणजे माझ्याकडून रावेर साईडवरून एक कस्टमर सुद्धा आलं दालनात यूट्यूब मार्फत, पण माझ्याकडे गाडी नव्हती अवेलेबल, मार्केटमध्ये सुद्धा गाडी नव्हती. ही थ्री व्हीलर ॲप्पे आहे पिया जिओची, 2014 गाडी, एकदम सुंदर गाडी आहे. किराणा दुकानावर चाललेली गाडी, त्यांचं स्वतःचं किराणा दुकान होतं, किराणा दुकानात चालली गाडी, जास्त लोडवर चाललेली नाही. गाडीची ऑफर आपण 140 सांगतोय, ऑल डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून देणार आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करणार. एकदम सुंदर गाडी, अप्रतिम गाडी. 2000 कितीची ती? 2014. जे ॲप्पे घेणारे आहेत त्यांना ही गाडी 100% आवडणार, ही माझी खात्री. म्हणजे गाडी तशी, वस्तू तशी. ओके. थ्री व्हीलरमध्ये गाडी मित्रांनो, तीन चाकी गाडी तुम्ही पाहिल्या असाल ब्ल्यू कलरमध्ये, ही गाडी तुम्हाला मिळणार आहे हरिओम मोटर्समध्ये. खूप जणांची रिक्वायरमेंट होती आणि फर्स्ट टाइम आपण व्हिडिओमध्ये घेतलेली मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अजून थ्री व्हीलर घेतलेली नव्हती. तर थ्री व्हीलर आपल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम आलेली, तर छान गाडी कंडिशन पाहिली असेल ब्ल्यू कलरमध्ये गाडी. तर सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी बोलेरो मॅक्स ट्रक प्लस आहे, 2017 गाडी आहे. गाडीला अजूनपर्यंत बॉडी बांधलीच नाही, कंपनी ट्रॉलीवर गाडी, नवीन ट्रॉलीच आहे. म्हणजे चारी टायर, गाडीचे बटन पेपर सर्व क्लिअर करून देणार. गाडीची ऑफर आपण सांगतोय 25,00,000 रुपये, व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करून होईल. ओके. तर कंडिशन पाहिली असेल, छान कंडिशनमध्ये गाडी दिली. तसं आकाश सर आपली पुढची गाडी? पुढची गाडी ही बोलेरो पिकअप FB आहे, 2014, एकदम सुपर क्लास कंडिशनमध्ये गाडी, साध्या पंपवाली गाडी जी म्हणतात. ओके. डी आय टर्बो पंपवाली गाडी, हँडपंपवाली गाडी. गाडीला नवीन ट्रॉली आहे, एकदम मास्टर, नया म्हणजे वापरलेलीच नाही जास्त गाडी. ओके. गाडीची ऑफर आपण सांगतो 25,00,000 रुपयांची, त्यात व्यवहारात बसल्यावर कमी जास्त. FB पिकअप. हा FB पिकअप. आणि 2014 हाफ ट्रॉलीमध्ये गाडी, बॉडी बांधली नाही गाडीला. जर सपोज कस्टमरला बॉडी बांधून पाहिजे असेल, तर बॉडीचा जो सटाने बॉडीचा जो रेट आहे तो आपण कस्टमरकडून एक्स्ट्रा घेऊन ती बॉडी बांधून देणार, आणि व्यवहारात जे आहे ते पॅकेजमध्ये आपण करून देणार व्यवस्थित. ओके. ओके. जर तुम्हाला बॉडी कोणत्या प्रकारची बांधली, त्यांना अँगल बॉडी बांधायची, पॅक बॉडी बांधायची की लाकडी बॉडी बांधायची, त्यांच्याकडे ऑप्शन्स असणार. त्या ऑप्शनमधून ते जे चूज करणार त्यात आपण त्यांना व्यवस्थित रेटमध्ये गाडी करून देणार. कस्टमरला जर परवडत असेल तर ते पण करू शकतात किंवा बाहेरून पण करू शकतात. तर छान गाडी दिलेली आहे मित्रांनो, न्यू कंडिशन मध्ये गाडी, 2014 गाडी, सॉरी 14 FB गाडी, ओपन, ऑल डॉक्युमेंट्स आर क्लिअर, म्हणजे पूर्ण कागदपत्र क्लिअर, तिचे सगळं क्लिअर. ओके. म्हणजे गाडी जो वरती RC वरती लोन वगैरे, लोन वगैरे काहीच नाही, हायपोथिकेशन नाही, काही नाही, काही लोन घेतलेलंच नाही पार्टीने अजूनपर्यंत. ओके. ओके. तर सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती बोलेरो मॅक्स ट्रक प्लस आहे, 2014 गाडी आहे, नवीन ट्रॉलीमध्ये गाडी आहे. हिला पण तुम्हाला ऑप्शन्स राहील, बॉडी बांधायची असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बॉडी बांधू शकता, किंवा मला सांगा कोणती प्रकारची तुम्हाला बॉडी बांधून पाहिजे, मी तुम्हाला बॉडी बांधून देईल गाडी. ओके. गाडीची ऑफर आपण ॲज इट इज कंडिशनमध्ये 4,11,000 रुपये सांगतोय, त्यात व्यवहारात कमी जास्त. 2015 2014 4,11,000. ओके. तर मित्रांनो, ही सुद्धा बोलेरो मॅक्स ट्रक आहे, 7 फुटीमध्ये बॉडी येत असेल, नाही 8 फुटी प्लस आहे, ही प्लस आहे. ओके. 8 फुटामध्ये बॉडी आहे. कंडिशन पाहिली असेल, छान कंडिशनमध्ये गाडी दिली आहे, तर ही गाडी तुम्हाला हरिओम मोटर्समध्ये मिळणार आहे. आकाश सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी आणि शेवटची गाडी जी आपली आहे आजच्या व्हिडिओची, बोलेरो मॅक्स ट्रक प्लस आहे, 2017 गाडी आहे. ओके. गाडीची ऑफर आपण सांगतोय 25,00,000 रुपयांची, 2 टायर आत्ता नवे टाकलेले आहे, 2 टायर 70% नक्षीमध्ये आहे. गाडीची ऑफर 25,00,000 मध्ये आपण कमी जास्त करून देणार पेपर. ओके. 2017 गाडी मॅक्स ट्रक प्लस, 8 फुटी ट्रॉली. सर 8 फुटी ट्रॉली आहे, पण कंपनीची लोडिंग कॅपॅसिटी किती आहे? कंपनीची लोडिंग कॅपॅसिटी आहे त्याची 1300 किलोची. 1300 किलोची. पण ती 2.5 टनापर्यंत लोड कॅरी करू शकते, पण RTO पासिंग जी आहे, RTO मान्यते जी आहे ती 1300 किलोची दिलेली मॅक्स ट्रक प्लस. साधारण 8x5 तिचा ट्रे असतो, कार्गो बॉक्स असतो. ओके. आपल्याकडे मॅक्स ट्रक प्लसचा नेहमी भयानक स्टॉक असतो, म्हणजे आणि मॅक्स ट्रक प्लसची तेवढी रिक्वायरमेंट असते. बरोबर. आणि नव्या गाडीची किंमत किती जाते? नवी गाडी आता 8,63,000 का 64,000 ऑन रोड आहे मॅक्स ट्रक प्लस. एक शोरूम प्राइस त्याची काहीतरी 7,500,000 रुपये आणि ऑन रोड
ऑल आरटीओ चार्जेस वगैरे सगळं धरून 8,63,000 ऑन रोड गाडी 8,63,000 आणि BS6 व्हेरियंट पूर्ण इलेक्ट्रॉनिक BS4 गाडी हँड पंप वाली BS4 मोटर वाली गाडी पण जास्त इलेक्ट्रॉनिक नाही याच्यात पार्ट DIY गाडीचे फक्त पंपाच्या ऐवजीला मोटर दिलेली ओके तर मित्रांनो कंडिशन पहिले असेल छान कंडिशन मध्ये गाडी दिली आहे ऍक्च्युअली नवी गाडीचं सांगितलं सर 8,63,000-64,000 पर्यंत जाते तर ही गाडी तुम्हाला 5,00,000 राऊंड मध्ये तुम्हाला मागे पुढे मिळणार आहे. तर नाशिक मध्ये कधी पण आले नाशिकमध्ये काही कामानिमित्त आले काही कार्यासाठी आले नक्की हरिओम मोटर्सला एकदा तरी व्हिजिट करा मित्रांनो. गाड्यांची कंडिशन पहा, प्राईस चेक करा आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा इथं व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला पण एक विश्वास बसेल की गाड्या त्या चांगल्या मिळत आहे म्हणून आणि एक ट्रस्ट एक विश्वास वाटेल. उद्या उठून तुम्ही 10 जणांना सुद्धा तुम्ही माउथ पब्लिसिटी करू शकता, त्यांना सांगू शकता की नाशिकमध्ये गेल्यानंतर हरिओम मोटर्समध्ये तुम्हाला अशाची गाडी छान गाडी तुम्हाला मिळणार आहे. आमच्यातर्फे आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करा. आमच्या दालनात तुम्ही आले तर तुम्ही रिटर्न जाणार नाही किंवा तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही, गाडी घेऊनच जाल तुम्ही. तुम्हाला मी 100% गॅरंटी. बरोबर मित्रांनो. आणि जसं आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला व्यवहार चालू होता, ॲक्च्युली मी मागे बसलो होतो, कस्टमर इथं बसले होते तर कस्टमर दोनदा उठून चालले होते. ॲक्च्युली डोर ओपन केलं होतं, आता मला वाटलं आता व्यवहार होत नाही, कस्टमर चालले होते नागपूरहून आले होते. पण मग तरी आकाश सरांनी ॲक्च्युली इन्सिस्ट केलं थोडा ॲक्च्युली आणि प्राईजमध्ये निगोशिएशन केलं आणि डील ठरली, डील पक्की झाली, ग्राहकाने टोकन कस्टमरने टोकन पण दिलं, गाडी बुक केली. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आल्यानंतर परत जाणार नाही, पूर्णपणे विचार करतो. कस्टमर आनंदातच राहिले पाहिजे जेणेकरून ते आमच्याकडे आपल्याकडे परत आले पाहिजे. बरोबर, त्या हिशोबानेच आपण व्यवहार पूर्ण करू. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा. आजचा हा व्हिडिओ इथं मी संपवतो. धन्यवाद.